पत्रकारों द्वारा मनोज जरांगी पाटिल से हाके द्वारा की गई टिप्पणी को लेकर सवाल करने पर जरांगी बोले कि छगन भुजबल मुकादम है, उन्होंने सबके लिए काम तय कर दिया है, हम हाके को दोष नहीं देंगे, गांव में हमारे भाईचारे के संबंध है, रिश्ते नाते हैं, हम धनकर और ओबीसी नेता को विरोधी नहीं मानते हैं, ये सब छगन भुजबल ही करा रहे हैं। छगन भुजबल सांगन तसे तीन वाटून दिले काम, तू हे बोल मी ते बोलतो असं, म्हणजे काय आपल्यात वाटणे असतात, घरी शेतात उद्या जायचं ना कामाला, एकजण म्हणतो जाणार गड जाय, एकजण म्हणतो आऊत आण, एकजण म्हणतो फवार आण, असं काम असतं, एकजण नुसत्या काडी लावायला राहाय, तसं ह्यो त्यांनी नुसत्या काड्या लावायला ठेवलीत काही काही त्यांनी असे केले, त्याच्यामुळं आम्ही त्यांना दोषच देणार नाही, ते सगळा करी होता मुकादम ते आमचा मुकादम देणार, हां त्याचा म्हणजे धंदाच तसला आहे त्याचा तो कार्यक्रम, त्यामुळे यांना दोषी धरून हे आपले भांडव भाऊ बांधव आहेत आपले गावखेड्यातले, आमचे काय संबंध आहेत आम्हाला आधी माहीत असते ना, आम्ही शिवभाऊ आहेत तिथं, त्याच्यामुळं आम्हाला एकमेकात रोज राहायचं, हे किती बोलले तरी धनगर बांधवांच्या ओबीसी बांधवाच्या एकाही नेत्याला विरोधक मानलेलं आम्ही नाही, कितीही टीका करू द्या, आजपर्यंत ना आम्ही त्या परळकर भाऊच्या किंवा ते शेंडगे भाऊच्या किंवा ते आपले तायवाडी भाऊ त्यांना कोणालाही उत्तर आत्तापर्यंत आम्ही दिलेलं नाही, कारण विरोधकच मानला नाही, करतो त्यो आणि त्यो गोरगरीब ओबीसीचा मराठ्यांचा 100% गाठोळ करत आम्हाला केसे भोगावं लागत्याल, त्यो मजात तिथं राहील, पण त्याला माहीत नाही पुढं काय होणार आहे।